हेलो फ्रेंड्स, वेलकम टू गाइडन्स ग्रुप। आज अपन लॉजिकल रिजनिंग मधला नंबर सीरीज हा टॉपिक करना आहोत। हा टॉपिक एग्जाम पॉइंट ऑफ व्यू खूब इम्पॉर्टंट आहे। सो आज अपन या टॉपिकला सुरुआत करूँ आणि याच्यात कोणत्या टाइप के क्वेश्चन येतात ते मी कवर करण्याचा प्रयत्न केला आहे। सो चालू करू अपन आपल्या टॉपिकला। बघा, पहिला क्वेश्चन आहे लुक ॲट दिस सीरीज, आणि त्या सीरीजमध्ये नंबर दिलेले आहेत, जसे की 2, 1, आणि हे सगळे तुम्हाला नंबर दिलेले आहेत। आता तुम्हाला ह्या नंबर सीरीजमधनं कंटिन्यू किंवा त्याच्या पुढे कुठचा नंबर येऊ शकतो हे फाइंड आउट करायचं आहे। आता बघितलं तर सिंपल डिव्हिजन आहे हे आपल्याला कळू शकतं की हा जे इथे 2 दिला आहे, इथे परत 1 आहे, परत 1 1/2, 1/4 असे दिलेले आहेत। आता एक लॉजिक असं लागू शकतं की एकतर हा 2 डिवाइड केलेला असेल किंवा अजून 1 1/2 असा डिवाइड केलेला असेल। आता आपण पहिला व्हेरीफाय करू की 2 जर हा 2 आणि 2 डिवाइड केला तर किती येतात, 1 येतात। सो ॲप्लिकेबल होतो आहे का हा? नाही होत आहे। आता आपण हा जो 2 नंबर दिला आहे त्याच्या जागी किती नंबर असेल आणि डिवाइड केलेला नंबर जो आहे तो हा आन्सर आला आहे का ते चेक करू। बघा, आता हा 2 आहे आणि हे आन्सर आपलं फायनल आन्सर आहे जे डिवाइड करून आलेलं आहे इथे क्वेश्चनमध्ये। सेम वे जर इकडे 4 असतील तर त्याला 2 डिवाइड केलं तर आन्सर 2 येणार आहे। म्हणजे इथे जर सपोज 1/2 × 4 असेल हा, असं करून घेतलं तरी 2 आन्सर येत आहे। तसंच बघा, इकडे जर 1 आन्सर येत आहे इकडे इक्वल साईनने, मग इकडे 1/2 × 1, सो तुमचा आन्सर काय येतं आहे, 1 येतं आहे इकडे। तसंच तुम्ही इकडे 1/2 हा बघते आहात, तसेच कंटिन्यू पुढे होत राहिले आहे। मग आता जर इथे 1/4 आहे तर येणाऱ्या सिरीजमधला आन्सर काय येणार आहे हे चेक करायचं आहे। हा 1/4 जे इकडे आहे तर नेक्स्ट आपली सिरीज काय असेल हे चेक करणार आपण, ठीक आहे। सो इकडे जर 1/2 आहे आणि इकडनं 1/2 जर डिवाइड करून काढलं तर हे आपलं इकडे जाऊन इंटू होणार आहे, तर 1/8 हे आन्सर येणार आहे आपलं, आणि त्याच्या पुढची सगळी आन्सर मिळणार। सेम वे करू, जर हा 1/8 इथे घेतला, 1/8 / 1/2, मग नेक्स्ट सिरीज आपली 1/16 मिळणार आहे। मग आपली जर 1/4 ही सिरीज इकडे येते आहे तर ह्याच्या पुढची सिरीजमध्ये आपल्याला 1/8 हे आन्सर मिळणार आहे। सो आपला आन्सर काय असणार आहे, तर आपला आन्सर हे बी असणार आहे। एक्सप्लेनेशनमध्ये पण तुम्हाला दिलेलं आहे, तर तुम्ही बघू शकता नंतर। हे बघा की ह्या सिरीजमध्ये जर आपण केलं 4 / 2, 2 / 2 ह्या प्रकारे तर आपला आन्सर येत आहे, ठीक आहे। तर नेक्स्ट बघू आता आपण ह्या सिरीजमध्ये आपल्याला 22, 21, 23 असे नंबर दिलेले आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला नेक्स्ट फाइंड आउट करायचं आहे। बघा आता की जर ह्यामध्ये 22 आहे आणि त्याच्यानंतर 21 आहे, नंबर पकडले हा आपण नंबर खाली मेन्शन करू, म्हणजे आयडिया 21, 23 परत 22, 24 आणि हा 23 असा हा येतो आहे। सो ह्याच्यामधनं 1 मायनस केला तरी आपला आन्सर 21 मिळतं आहे, हे आपला आन्सर आहे। ह्याच्यात +2 केले तर 23 येतं, हे ह्याचं आन्सर आहे। सेम वे ऑल्टरनेट ह्याच्यातनं -1 केला तर इथे 22 येतात, हे ह्याचं आन्सर। असंच आपण सिक्वेन्स वाईज करत बसलो, इकडे जर 2 प्लस केले इथे 24 आले, +24 -1 केला तर इथे 23 आले, हा कॅरी फॉरवर्ड इथे झाला। आता +2 केले तर आपला आन्सर काय येणार आहे, तर 25 येणार आहे।
तर येणार आन्सर आपलं काय असणार, सी आहे. इथे ऑप्शनमध्ये पण 25 दिलेले आहेत म्हणून आपला आन्सर 25 आहे. आता नेक्स्ट सिरीज बघू आपण. हे बघा, एक्सप्लेनेशनमध्ये पण दिलं आहे की एक सबस्ट्रॅक्ट, वन इज अ सबस्ट्रॅक्टेड अँड टू इज ॲडेड. सेम आपण केलं आहे. नेक्स्ट बघू. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला असं दिसतं आहे की नंबर रिपीट होत आहेत. हे जे नंबर आहेत ना, हे रिपीट होत आहेत. बघा, हे नंबर रिपीट होताना दिसत आहेत. मग आता हे काय सिक्वेन्सने रिपीट होत आहेत हे समजायला पाहिजे आपल्याला. जर हा 2 मिळून 1 बंश आहे, परत हा 2 मिळून 1 बंश आहे, हा 2 मिळून. आता नेक्स्ट येणारा 1 बंश फाइंड आउट करणार आहोत. आता जर ह्यांचं इंटररिलेशन फाइंड आउट केलं, हे 53 मायनस 40 केले तर किती येतात रिमेनिंग 30. सो अज्युम करू, अजून आपण कन्फर्म नाही तर, की ह्याच्यात 13चा डिफरन्स असेल, 13चा गॅप असेल इकडे. तसंच आता आपण 40 मधनं 27 घालवले, 27 मायनस केले. सो ह्याच्यात किती येतील आपले, तर इथे पण 13 येतील आपले. मग आता जर 27 मधनं आपण 13 मायनस केले तर आपल्याला किती मिळणार आहेत, तर 14 मिळणार आहेत. हे आपलं ऑप्शन आलं, म्हणजे 14 रिपीट होणार आहेत. मग आपला आन्सर आहे का चेक करू ह्याच्यात, तर ऑप्शन बी हे आपलं आन्सर असणार आहे. आता ह्याचं एक्सप्लेनेशन आहे की जसं की 13 इज सबस्ट्रॅक्टेड टू अराईव ॲट द नेक्स्ट नंबर, म्हणजे 13 हे मायनस केले आहेत प्रत्येक नंबरमधनं. सेम आता नेक्स्ट बघू, क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये 58 आहे, ठीक आहे. 58 नंतर डिरेक्टली 52 दिला आहे, 52 नंतर 46 46 मधनं 40 34. आता एकदम सिंपल ह्यात बघूनच कळतं आहे की 58 मायनस 52 केले तर रिमेनिंग आपले मायनस करून आन्सर 6 येत आहे. सेम 52 मायनस 46 केले तर आपला आन्सर किती येणार आहे, तर -6 करूनच येणार आहेत हे सगळे. सेम सिक्वेन्स आहे, 46 मायनस 40 मायनस 6, 40 मायनस 34 मायनस 6. आता सेम वे जर इकडे आपण केलं, 34 मायनस 6 केले तर आपला आन्सर 28 येणार आहे. सो आन्सर चेक करू आपण ऑप्शनमध्ये, तर बी हे आन्सर आहे आपलं. ह्यात क्लिअरली कळतं आहे की -6 हे सगळीकडे सबस्ट्रॅक्ट केलेले आहेत म्हणून -6 हे आपला आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू, क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की एक सिरीजमध्ये 3, 4, 7 असे नंबर कंटिन्यू दिले आहेत आपल्याला, ठीक आहे. आणि त्याच्यात त्यांनी आपल्याला सिरीज वाईज सांगितलं आहे की फाइंड आउट करा. कसं फाइंड आउट करणार आपण आता इथे? इथे 3 आहे, त्याच्यामध्ये 1 ॲड केला ह्या 3 मध्ये तर आपला आन्सर 4 येत आहे हे आपल्याला कळतं आहे. कारण 3 आणि 7 रिलेशन जरी काढलं तरी आन्सर येईल याची खात्री नाही आहे ना. 3, 5, 7 ह्या प्रकारे आपण जरी काढले तर 3 मध्ये आपण इथे लिहून घेऊ, म्हणजे आपल्याला अंदाज आहे 3, 4, 7 नंतर 8, 11, 12. त्यात बघा, ह्याच्यामध्ये जर 1 ॲड केला 3 मध्ये 1 ॲड केला तर 4 येतात. तसंच 4 मध्ये 3 ॲड केले तर 7 येतात. येणाऱ्या आन्सरमध्ये आपण ती गोष्ट ॲड करतो आहोत. सेम 7 + 1 8 येतं, 8 + 3 11 येतं, +1 12, +3 15 येतं. मग आपला आन्सर काय येणार आहे, तर 15 येणार आहे. 15 कुठे आहे, तर डीमध्ये आहे, तर आन्सर आपलं डी हे करेक्ट आहे. सेम मी काही क्वेश्चन जे आहेत इथे घेतलेले, हे आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहेत, आणि हे नंबर सिरीजचे जे क्वेश्चन असतात ते
आपल्या राज्यसेवेच्या परीक्षेत किंवा कंबाईनच्या एक्झाममध्ये एक दोन क्वेश्चन हे आपल्याला बघायला मिळतात. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये मी ट्राय करेन की जे आपले प्रिवियस इयरचे क्वेश्चन आहेत ते सॉल्व करून घ्यायचे. तर तुम्ही हे लेक्चर प्लीज मिस करू नका आणि आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.